हे प्रेम कोणाच्याही वाट्याला येत नाही, ते प्रेम माझ्या वाट्याला आलं आणि तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप प्रेम केलं. म्हणजे मला सगळीकडे लोकं सांगतात की काल परवा तुमचे स्टेटस होते सगळीकडे, गावागावात फटाके फुटले. आणि मला असं वाटतं की ही उमेदवारी माझी नाही, ही उमेदवारी तुमची होती. मला उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी कित्येकांनी काय नवस बोलले त्यांचं त्यांना माहिती, काय काय प्रयत्न केले, कित्येक चांगल्या चांगल्या लोकांची दुश्मन्या घेतल्या फक्त याच्यासाठी की नाही तुम्ही थांबा जयश्री ताईंना उमेदवारी. तुम्ही कुठे गुंडावर कोणाला बोललं असेल काय 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 करता येईल ते प्रयत्न मागच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आपापल्या परीने केले. आणि मला असं वाटतं की त्या तुमच्या सदिच्छा, तुमचं ते प्रेम, त्याच्यामुळे आज ही उमेदवारी गेलेली उमेदवारी ही अक्षरशः होणार नव्हती अशी उमेदवारी आपण त्या ठिकाणी घेत असणार. त्याच्यामुळे खूप खूप मी तुमचे आभारी आहे आणि कायम तुमच्या ऋणात राहील. एक लक्षात घ्या की उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ताकदीने कामाला लागायचं आहे. जरीही परिस्थिती चांगली आहे, जरी आपल्याला वाटतं आहे की समोरच्या व्यक्तीचं वातावरण खराब आहे, तो आपण आजच आपल्याला वाटतं आहे की नाही आपल्याला आजच गुलाल घेतला पाहिजे अशी परिस्थिती, पण तरी गाफील राहून चालणार नाही. कारण मग आता आपलं हे सगळं वातावरण पाहून समोरचा व्यक्तीसुद्धा तेवढ्याच ताकदीने मैदानात उतरला आहे. आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही माझ्यासाठी झटताय, या उमेदवारीसाठी ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले, त्याच पद्धतीने भविष्यामध्ये सुद्धा ही जागा जेव्हा आपण निवडून आणू तेव्हा ही बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची आमदारकी ही तुमची राहील. तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आमदार राहणार आहे, मी राहणार नाही. या पद्धतीने काम भविष्यामध्ये होणार आहे. जयश्री शेळके, आज ज्या पद्धतीने तुम्ही कोणी माझा हात धरून मला काही सांगू शकता, मला कुठेही बसू शकता, कुठेही थांबवू शकता, त्याच पद्धतीने जयश्री शेळके ही पुढेही राहील. तुमची बहीण म्हणून, तुमची त्या ठिकाणी मुलगी म्हणून हे आशीर्वाद हे पाठबळ माझ्यासोबत कायम राहू द्या एवढंच सांगते आणि सांगते. 29 तारखेला सगळ्यांनी सकाळी 11 वाजता टिळक नाट्य मंदिरच्या या मैदानावर अर्ज भरण्यासाठी आपण सगळ्यांनी यायचं.